अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं. ती जेजुरी आता खऱ्या अर्थानं सोन्याची होणार आहे, कारण जेजुरीच्या मुख्य मंदिरात सोन्याचा कळस बसवला जाणार आहे. आता जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी 150 किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात येणार आहे. खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करत या कामाचा प्रारंभ करण्यात आला. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मार्तंड देव संस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं आज आपण पाठीमागं पाहतोय तो सोन्याचा कळस आहे, पूर्णपणे तो सोन्याचा कळस बसवण्याचं काम या ठिकाणी चालू होते. भाविकांनी श्रद्धेने आणि 900 कोटी जे सोनं अर्पण केलं आहे त्या सोन्याचा त्या रूपानं या ठिकाणी राजस्थानचे जयपूर येथील कुशल कारागीर या कुशल कारागिरांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच आज हा जेजुरीकरांसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांसाठी हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय असेल असं मला वाटते. खंडोबा देवस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध अलंकार आणि चीजवस्तूंमधून मुख्य मंदिरातील कळस सोन्याचा तयार करण्यात येणार आहे. 150 किलो शुद्ध सोन्याचा यासाठी वापर करण्यात येणार असून राजस्थानवरून कुशल कारागीरही बोलवण्यात आले आहेत. आठवडाभर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे. पुरातन काळापासून खंडेरायांची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे. तेच सार्थ करण्यासाठी मुख्य मंदिराच्या कळसापासून शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील आणि देशातील भक्तांनी खंडोबाला अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारातून शुद्ध सोनं तयार करून हे काम करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या सोमवती यात्रा आणि त्यानंतर नवरात्र आणि दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जेजुरी ही सोन्याची होणार आहे. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, जेजुरी.